नमस्कार, बीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरातील दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 चेंडू 6 विकेट्स राखत केला पराभव, तर रविवारी हैदराबादमध्ये होणार निर्णायक सामना. देशातील समुद्राखालचा पहिला भुयारी मार्ग मुंबईत खास अंडरवॉटर बोगदा तयार करण्यासाठी निविदा. आणि उत्पन्नाचे स्वतंत्र स्रोत नसल्यास खर्च भागवण्यासाठी पतीलाही पोटगी मागण्याचा अधिकार, हायकोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण. ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. नागपुरातील दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 चेंडू आणि 6 विकेट्स राखत पराभव केलाय. कर्णधार रोहित शर्माच्या 20 चेंडूतील नाबाद 46 धावांच्या खेळीने विजय साकारत भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. रोहित शर्माने 4 चौकार आणि 4 षटकारांची आतिषबाजी केली. पावसामुळे प्रत्येकी 8 षटकांचा सामना खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाने 8 षटकात 5 विकेट्सच्या मोबदल्यात 90 धावा केल्या. मॅथ्यू वेडने 20 चेंडू 43 धावांची वेगवान खेळी केली. फिरकीपटू अक्षर पटेलने 2 फलंदाजांना तंबूत पाठवलं. जसप्रीत बुमराने 1 विकेट घेतली. मालिकेतला निर्णायक सामना रविवारी हैदराबादमध्ये खेळवला जाईल. गोंदिया जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे लोकांचे नुकसान होत आहे. काही दिवसांपूर्वी लक्ष्मीनगर येथील नाल्यावरील पुलावर नगर परिषदेने रेलिंग न बसवल्याने 21 वर्षीय रणजित गिल आपल्या दुचाकी गाडीसह नाल्यात पडून वाहून गेला होता. या युवकाचा मृतदेह काल सायंकाळी 7 किलोमीटर अंतरावर टेमणी नाल्यात सापडलाय. त्यामुळे तरुणाच्या कुटुंबात व परिसरात शोकाचे वातावरण आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून तरुणाचा मृतदेह बाहेर काढून कुटुंबियांना दिलाय. नाल्याला लागून असलेल्या अनेक वार्डांमध्ये नाल्यांवरील पुलांवर रेलिंग बसवण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी नगर परिषदेकडे केली आहे. देशात पहिल्यांदाच समुद्राच्या तळाशी अंडरग्राउंड बुलेट ट्रेन धावणार आहे. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने निविदा मागवल्या आहेत. देशात पहिल्यांदाच समुद्राच्या तळाशी अंडरग्राउंड बुलेट ट्रेन धावणार आहे. यासाठी देशात पहिल्यांदाच समुद्र तळाशी बोगदा उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा येथील भूमिगत स्थानकादरम्यान हा भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने यासाठी निविदा मागवल्या आहेत. समुद्राच्या तळाशी बांधण्यात येणारा हा भुयारी मार्ग 7 किलोमीटर लांबीचा असेल. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी 21 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. यामधील 7 किलोमीटर भुयारी मार्ग समुद्राच्या तळाशी असेल. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने यासाठी टेंडरही मागवले आहेत. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूर अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा बेलदा येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन अशोक वहाणे, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूर तथा उमेश भांडारकर, सरपंच ग्रामपंचायत बेलदा यांच्या मार्फत करण्यात आले होते. बेलदा परिसराच्या आसपास असलेल्या गावातील पालक, विद्यार्थी, क्रीडाप्रेमी क्रीडा स्पर्धा बघण्याकरिता आवर्जून उपस्थित झालेले होते. शाळेच्या प्रांगणात एका प्रकारे जत्रेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. यावेळी बेलदा परिसरातील पालक, विद्यार्थी आणि गावकरी यांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शवली होती. केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्या शांताताई कुमरे, उमेश भांडारकर, सरपंच ग्रामपंचायत बेलदा सलामी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते सांघिक खेळ तथा वैयक्तिक क्रीडामध्ये विजयी खेळाडू विद्यार्थ्यांना ट्रॉफी व मेडल प्रदान करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना पुढील प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेकरिता प्रमुख अतिथींद्वारे शुभेच्छा देण्यात आल्या. या समारोपीय कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री सतीश छपाने यांनी उपस्थित सर्व प्रमुख अतिथी तथा स्पर्धा यशस्वी करण्याकरिता सहकार्य करणाऱ्या सर्व क्रीडा समन्वयक, क्रीडा शिक्षक, सहकारी शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे, इतर कर्मचाऱ्यांचे तथा आरोग्य सेवा देणाऱ्या टीमचे आभार मानले आणि क्रीडाध्वज खाली उतरवला. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या जिल्हा परिषद सदस्या शांता कुमरे यांच्यामार्फत क्रीडा ज्योत विझवण्यात आली आणि सरते शेवटी 3 दिवसीय क्रीडा स्पर्धेची सांगता करण्यात आली. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांती नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं
मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश। पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना। और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांति नंतर आपले स्वागत। उत्पादनाचे स्वतंत्र स्त्रोत नसल्यास खर्च भागवण्यासाठी पोटगीचा दिलासा पतीलाही दिला जाऊ शकतो, ज्याला त्यापासून वंचित ठेवले आहे। नागपूर हायकोर्टाने 19 सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे, कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट आणि खावटी असे दोन प्रकरणं दाखल केल्यावर पोटगीचे प्रकरण सुरूच असताना घटस्फोट दिल्याने न्याय पूर्ण होत नसल्याचे निरीक्षण कोर्टाकडून नोंदवण्यात आले। तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रकरण पुन्हा कौटुंबिक न्यायालयात वर्ग केले। तसेच याचिकाकर्त्यांना घटस्फोटासाठी पुन्हा नवीन याचिका दाखल करण्याचे आदेश दिले। हिंदू विवाद कायदा 1955 मधील कलम 24 आणि 25, जे पालन पोषणाशी संबंधित आहेत, लिंग तटस्थ तरतुदी आहेत आणि पती किंवा पत्नी दोघांपैकी एकाला त्यांच्या जोडीदाराकडून त्याच अंतर्गत भरणपोषणाची मागणी करता येत असल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले। तरतुदीनुसार देखभालीची मागणी करणाऱ्या व्यक्तीकडे स्वतःचे उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेसे उत्पन्न नसणे आवश्यक असल्याचे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि उर्मिला जोशी फाळके यांच्या खंडपीठाने सांगितले। याचिकाकर्त्याच्या वेळी ॲडव्होकेट शिल्पा तपाडिया लोहिया यांनी बाजू मांडली। जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत मार्टिन नगर येथे राहणाऱ्या 16 वर्ष मुलीला शांतीनगर पोलीस स्टेशन हद्दीत राहणारा आरोपी शुभम मिश्रा याने फसवून पळवून नेले अशी तक्रार मुलीच्या आईने जरीपटका पोलीस ठाण्यात केली आहे। पोलिसांनी तक्रारीच्या आधारावर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। जरीपटका पोलीस स्टेशनचे PSI बाळासाहेब टेकाडे व त्यांची टीम मुलीचा व आरोपी मुलाचा तपास करीत आहेत। जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीतील मार्टिन नगर येथील 16 वर्षे पीडिता हिस आरोपी शुभम मिश्रा वय 22 वर्ष राहणार लालगंज पोस्ट शांतीनगर याने फूस लावून त्याला लालच देऊन त्याला पळवून नेले असल्याबाबतची पीडितेच्या आईच्या तक्रारीने जरीपटका पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडसंहिता कलम 363 अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीचा आणि पीडितेचा जरीपटका पोलीस स्टेशनकडून अद्याप शोध सुरू आहे। यातील पीडितेने तिच्या आईस तू मेरे ऊपर काला जादू कर रही असं म्हणल्याने तक्रारदाराने तक्रारीमध्ये तसे नमूद करून दिलेले आहे। शहरातील अनधिकृत लेआउट गुंठेवाडी योजनेअंतर्गत नियमित करण्याचे काम गतीने सुरू असून आजवर 6,500 भूखंड धारकांना विकास शुल्क भरण्याबाबत मागणी पत्रे देण्यात आली। येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत 70,000 अधिक अर्जदारांना RL वितरित करण्याचे उद्दिष्ट नागपूर सुधार प्रन्यासने ठेवले आहे। या कामाला गती यावी म्हणून अभिन्यासातील भूखंडांचा सर्वे खासगी एजन्सी मार्फत केला जाणार आहे। शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे गुंठेवारी योजनेअंतर्गत शहरातील अनधिकृत अभिन्यासातील भूखंडाचे नियमितीकरण केले जात आहे। त्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासने ऑनलाईन अर्ज मागवले। पहिल्या टप्प्यात 70,000 तर दुसऱ्या टप्प्यात 30,000 असे एकूण 1,00,000 अर्ज आले।
या अभिन्यासाचे सर्वेक्षण करण्यासाठी वेवस्टेक इंडिया यांची निविदा मंजूर करण्यात आली. भूखंड नियमितीकरणासाठी 6,500 नागरिकांना विकास शुल्क भरण्यासाठी मागणी पत्र पाठवले. सुमारे 700 भूखंड धारकांना RL वितरित झाले. नजीकच्या काळात RL मिळण्याची सुविधा ऑनलाईन करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व कागदपत्र जमा केल्यावर RL ऑनलाईन डाउनलोड केले जाऊ शकेल असे नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी यांनी सांगितले. तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.